ปานี่เป็นหนึ่งอะไรไปได้ปานี่กันแล้วมั้งแต่ป้าอุ้ยใส่สระใส่สระไม่ปานี่ไปกันเลยสิตั้งแต่เป็นครั้งนี้คนก็เลยเห็นเจ้ามุ้งที่นั่นที่ลุงเดือดแล้วไปบิ๊กเลยนะปานี่กี่ไปไปขายเลยกูต้องไปดิติดเดี๋ยวเราอาจไม่สระเดี๋ยวกูต้องวอร์นไม่สระอาจแต่ก็ต้องบ้าสระก็ได้เราบ้าสระลาบะติดสัตว์ลาบะใช่ไหมว้าวข้ากระดาษสักก็ती काय कागद जातो खराब होऊन खराब होऊन जातो काय या जा पाणी घालू झाड एवढं मोठं होतंय हा आणि परत झाड मोठं झालं का नाही परत आणि तुम्ही साईडला वाढवू शकता एक नंबर झाडाची आयुष्य मर्यादा दीड वर्ष आहे दीड वर्ष आणि चहाच घालायला चालतंय पानं आणि किती फूट वाढतंय 15 फूट त्याने आता येत नाहीत ग्रामपंचायत पाणी घाला व्यवस्थित मी थोडा ग्रामपंचायतीमध्ये लावणार झाड आम्ही चला येतो मित्रांनो नमस्कार आज आमच्या गावामध्ये शेंद्रे गावामध्ये पंडित माने आलेले आहेत जे निसर्ग मित्र आहेत आणि त्यांनी त्यांचा आता एवढ्या थोडक्या वेळेत त्यांचा परिचय करून देणं शक्य होणार नाही पण वृक्षारोपणचं अगदी मोठ्याच्या मोठं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि फार म्हणजे फार वर्षापासूनची त्यांची ही धडपड सुरू आहे वृक्षारोपणाची म्हणजे निसर्गाचे संवर्धन करण्याची आणि आज आपल्या शेंद्रे गावात ते आले आहेत तुळशीचं झाड एक आहे त्यांच्याकडं ते 15 फूट उंच वाढतं आहे आणि तुळस ही अशी आहे की हवा शुद्ध करते आणि महत्त्वाचं म्हणजे डासांपासून संरक्षण होतं आहे असं एक आरोग्यदायी आरोग्यवर्धक असं तुळशीचं झाड ते 100 झाडं ते घेऊन आले आहेत आमच्या गावामध्ये लावण्यासाठी आणि त्याचा खरोखर आमच्या गावाला फायदा खूप होणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये वृक्षारोपण करायचं असेल तर जरूर इथं मी खाली त्यांचा नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा आपण आधी त्यांच्याकडून ती सगळी माहिती जाणून घ्या चांगलं बाळूबाबांच्या नावानं चांगलं चंपानायक आहेत हे ना हां तानाजी भराडे आहेत आणि नाव सांग नवनाथ माने सूरज माने आहेत हे पण मानेच आहेत आणि ज्यांच्याविषयी मी मगाशी सांगत होतो ते पंडित माने आपल्याबरोबर पंडित साहेब नमस्कार पहिल्यांदा आमच्या चॅनलवर येत आहे तुम्ही आणि फार दिवसापासून धडपड सुरू होती चॅनलवर यायची पण ते कसं आहे त्यांच्या मनात आल्याशिवाय होत नाही त्या गोष्टी आज पण ते अचानक झालं म्हणायचं म्हणजे आईंच्यामुळे झालं कुठल्या कल्लवा यांच्यामुळे झालं तर मला सांगा तुमचे हे तुमचं कार्य कधीपासून सुरू आहे सुरुवात कशी झाली तुमची ते आमचं कार्य जो 2000 सालापासून चालू आहे बरं म्हणजे आम्ही बाळूमाच्या बकऱ्यात यायचं पण आई वडील वाटल्यानंतर आम्हाला बकऱ्यात येणं अशक्य झालं आम्ही काय केलं आमच्या घरी राहून आम्हाला एक बाळूमाच्या शेरडामेटा एक नैसर्गिक चारणमन करण्याच्या अनुषंगाने आम्ही हा प्रयत्न केला त्यासाठी मी गावात बाळूमा वृक्षारोपण अशी संकल्पना स्थापन केली त्यावेळी माझ्या गावातल्या सगळ्या शिक्षक लोकांनी शाळेतल्या मुलांनी मला मदत केली आणि मी तुम्हाला आशीर्वाद की मी एका तासात 30-35 हजार पिशव्या भरल्या मी पिशव्या भरण्याच्या स्पर्धा ठेवल्या झाडं लावण्याच्या स्पर्धा ठेवल्या पिशव्या भरण्याच्या स्पर्धा एक पोरग एका तासाला 100 पिशव्या भरते अशी 300 पोरांनी 30-35 हजार पिशव्या भरल्या आणि ती झाडं कडीपत्त्याची शेवगा फणस आंबा आवळा झाडं अशी न्यायची गावात उभा करायची गावातल्या लोकांना सगळी फ्री वाटायची उरलेली शाळेना वाटायची असं जवळजवळ आमचं आतापर्यंत 20 लाखाचं प्लांटेशन पूर्ण झाले मग त्यानंतर आम्ही मग कडीपत्त्याचं ब्याज प्लांटेशन चालू केलं आता ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 7 ते 8 लाख कडीपत्त्याचं प्लांटेशन केलं विना मोबदला कुणाकडे आम्ही एक म्हणजे इकडे बघून बोला सगळं फ्री ऑफ कॉस्ट असते
आणि एक बकऱ्यांना नैसर्गिक चारा परदेशी झाडाचं प्लांटेशन आपल्या स्वदेशी झाडाचं वृक्षारोपण व्हावं हा एक आमचा उद्देश आहे ह्या पाठीमागे. मग कनिर्मळ भारतीय संस्कृती कार्यक्रम ज्यावेळी झाला त्यावेळी रामदेव बाबांचे आमचा परिचय रामदेव बाबांनी आम्हाला ह्या झाडाची माहिती सांगितली की तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढं मोठं काम करताय तर तुम्हाला ह्या झाडातून चार पैसे मिळतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काम उभा करताय. मग आम्हाला ह्या झाडानं भरपूर आम्हाला आर्थिक सहकार्य केलं. ह्या ह्याच्यावर मी अगदी गुजरातपर्यंत शिर्डीपर्यंत अक्कलकोट महाराष्ट्रातल्या पंढरपूर अशा बऱ्याचशा जाग्यावरती ही झाडं अशी थोड्या पोत्यात घालायची 100 झाडं अशा चांगल्या पॉईंटवर लावायची त्या लोकांना चांगली समजून माहिती सांगायची. आणि दुसऱ्यांदा वेळी ज्यावेळी मी जाईन त्यावेळी मला काही ही रोपं घेऊन जायची काही गरज लागायची नाही त्यावेळी बी भरपूर व्हायचं मग ती बीज मी तिथल्या लो बघताना वाटायचं. असं हे जवळजवळ आमचं मी गुजरातला ज्यावेळी गेलो त्यावेळी आमचं 5 राज्यात प्लांटेशन झालं. बिहार राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं सगळीकडे हे आमचं चांगल्या पद्धतीचं म्हणजे आतापर्यंत काम चांगलं. आणि हे काम करताना फार आम्हाला आनंद होतो. आणि हे जे झाड आहे 14 उंच आहे हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे. आणि ह्या झाडाची आम्ही आता ही अशी गुट्टी कलमं बांधून आणलेली आहेत. आता हे तुम्ही हायाचं जर घातलं तर हायाचं झाड जगते आणि हे जवळ 14-15 उंच आणि नंतर ह्या झाडाची जर फुटवा फुटत तसं याला मुळे फुटले तुम्ही दुसऱ्या सुद्धा प्लांटेशन करा आणि तुम्ही भोवतीनं बाकीची झाडं जी काय लावतात त्याच्यापेक्षा घेत हे झाड तुम्हाला महाराष्ट्रात कुठल्याही नर्सरी तुम्हाला मिळणार नाही. फक्त आमच्याकडे आम्ही आमच्या गावात मोठ्या प्रमाणात तयार केली आणि मला जर शासनानं आणि वेगळ्यापण जर मदत केली तर आपल्याला भरपूर ह्याचं प्लांटेशन करता येईल आणि फार म्हणजे फार चांगलं झाड आहे. मला याचा फायदा काय आहे? हा याचा फायदा तुम्हाला ह्यात काही एक इन्युजल म्हणून घटक आहे. तो घटक जर उत्सर्जित झाला तर कीटक जे आहेत म्हणजे ढास हे यांची नर कीटकाची प्रजनता नष्ट करण्याची क्षमता सगळ्यात जास्त या झाडात. आता आमच्या भागात सांगतो तुम्हाला, आमच्या भागात म्हणजे गडिंग्लजला, आपल्या गावात अजून नाही शिरकाव झालेला पण गडिंग्लजला डेंग्यूचं प्रमाण जास्त आहे. हा म्हणजे आता डासांचंच हे आहे परफेक्ट. आता कसं आहे तुम्हाला सांगा, वनस्पती म्हणल्यानंतर त्याचं तिची ताकद असेल तिथपर्यंत ती झाडं पोहोचत काय असं काय तुमच्या रासायनिक ह्याच्यासारखं ते प्रभावच करेल असं काय सांगताय काय? आयुर्वेदिक सारखं पण आता आमच्या घराच्या भोवतीने जवळजवळ मला वाटतं एक 10-15,000 झाडं असतील. तर माझ्या घराच्या भोवतीने 10-15 माझा म्हशीचा गोठा आहे परत गोबर गॅस आहे म्हणजे असं. पण आमच्या इथे ढास मला बऱ्याच प्रमाणात कमी मिळतात. ढास नाहीत, हाय ढास पण दुसऱ्यांच्या इथे जेवढा आहे तेवढं आमच्या इथे नाही. या झाडाचा प्रभाव आहे आणि ऑक्सिजन सगळ्यात जास्त सोडते झाड, भयानक ऑक्सिजन सोडते. आणि तुम्हाला ह्या झाडातून कापूर म्हणजे कर्पूरात या झाडाचं नावच आहे कर्पूरात कापूर जे काय कसा तयार हे काय मला माहिती कर्पूरात. बरं आणि मग मला हे सांगा आता आणखीन काय वैशिष्ट्य झाडाचं म्हणजे त्याची उंची किती वाढते काय? 14 उंच होते. 14 उंच मग 14 उंच होणाऱ्या जातीतलं हे एकच झाड काय आणखीन? नाही अनेक आहे की राम तुळस पंढरपूर आणि रान तुळसला म्हणतात ते पण एक झाड आहे. ते आता मी तिथं बघितलं तुमच्या इथे बारीक काय तिथे मोठं झाड होते ते पण मोठं होते राम तुळस. बरोबर. मग हे आता पहिल्यांदा हे सांगा मला की म्हणजे तुमचं हे सुरुवात ते कसे झाले आणि आज हे ते यायचं कसं सुचलं? दोन प्रश्न आहेत. पहिल्यांदा सुरुवात तुमची ह्या वृक्षारोपणाची सुरुवात कशी झाली, कशामुळे झाली? मग काय सांगितलं आहे पण जरा मला ते अजून जाणून घ्यायचं आहे. आणखीन आज इथे यायचं कसं सुचलं? आता कसं आहे बाळुमाचा व्याप भरपूर वाढायला आहे. बाळुमाला भरपूर लोक येतात. प्रत्येकाला काहीतरी बाळुमाचं काम करायची इच्छा असते. आता काय झालं मेंढर 300 आणि मेंढर राखणारी माणसं 350 झाले आणि ती मेंढर खाईत नाही लोकांच्या पिकाची नाचलो. तर अशा ह्या लोकांनी काय करावं? असं झाडाचं प्लांटेशन आपली स्वदेशी झाडं कुठली शेड मीटर जाणारे खाणारी झाडं कुठले अशा पद्धतीचं झाडाचं घ्यायचं आणि आपल्या तिथंच आवाजी ती मोठी करायची. बावळं माझी बकरी काय बोलवायला लागते आपोआप येतात का होणार ती चारावी ना. आणि मग आम्ही अशा पद्धतीने मुंबई सुद्धा सर प्लांटेशन केले. आम्ही आदमापर्यंत काही मुंबईच्या लोकांना दिलं आणि त्या मुंबईच्या लोकांसाठी तुम्ही तिकडे येताना ती गाडीवर दिवाळीच्या वक्ताला ती झाडाचं भिंड बांधाने आला म्हणजे भविष्यात माणसं भाकरी जशी घेऊन येतात तसं. आणि ही मला तुम्ही भारी प्रश्न विचार मला ही कल्पना का सुचली आणि आमच्या इथे एक फार एक चांगलं घर आहे लोहारांचं की बाळ ह्यात असल्यापासून तिने जेवणाचं घेऊन येतात. मग सगळं बाळकृष्ण लोहार आणि त्यांच्या कलवायचं सुद्धा बराचसा सहवास लावला. तिने आम्हाला जेवाय काय घातलं, बाळुमाच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, बाळुमाची भक्ती कशी करावी काय करावं. आणि मला वाटतं 2004-2006 साली आम्ही आलो त्यावेळी आमच्या आईला पाताळ वगैरे घेऊन त्यावेळी मी एक टेम्पो झाडं आणलेली इथं आणि औरणाच्या सगळ्या लोकांनी. आणि तुमचं तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे ही जमिनीच्या 3 प्रकार आहेत, भात भाकरी आणि खारीक. आणि ही सेंद्रिय औरणा भागाची जमीन आहे ही खारीक प्रकारात मोडणारी जमीन. खारीक म्हणजे ह्या जमिनीत मेंढीनं 3-4 पालाखाली तिचं पोट भरते आणि दुसऱ्या जागी तिनं 6-6.5-7 पालाखाली पोट भरत नाही. दुसऱ्या दिवशी पोट आले तर तुम्हाला हे बरेच माहिती आहे रान चांगलं आहे म्हणून बळमळ ह्या रानाची निवड केली. म्हणून आम्ही हे बरेच दिवस झाले इथे यायचं म्हणतो. पण आम्हाला हे जवळजवळ मला वाटतं 2007 पासून म्हणजे आता जवळजवळ 17-18 वर्षांनी ह्या गावाला यायचं म्हणून 17-18 वर्षानं
खरं धन्यवाद तुमच्या ह्या भावे वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्हाला ह्या संदर्भामध्ये म्हणजे वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये किंवा वृक्षारोपणाच्या संदर्भामध्ये काही पुरस्कार वगैरे काय मिळाले काय काय किंवा शासनाकडून काय कौतुक किंवा कुठल्या संस्थेकडून कौतुक? काय झालंय, आम्ही देवाचं काम करतोय मग मला बरंच पुरस्कार यायचं. मी अमाडीला काम आला मला देव 2000 पगार. मी काय करायचं, मला पुरस्कार आला की पाप शिक्षक लोकांचा लय हाल असतात. तुम्हाला त्याची काही कल्पना नाही, पण संस्था लोकांचं हे असतं. तर त्या शिक्षक लोकांना मी सांगायचं, सर मला असा असा पुरस्कार मिळणार आहे, मी घेण्यापेक्षा तुम्ही घ्या जाऊ. त्यांना 25,000 पगार असतात ती वेळाची पडीत. मग मी ते पुरस्कार देणं सांगायचं, मला वेळ नाही, मला देऊ नका, घेणार द्या, ही मला मदत करतात. मग ते पुरस्कार त्या शिक्षकांना द्यायचे. ती शिक्षक मला काय तर 2000-3000 मदत करायचं, मी झाडाला वापरायचं, मला काय करायचं पुरस्कार, मला झाडाला वाजायला 4-5000. मी असं आले एक शिक्षक लोकांना पुरस्कार दिले. आणि त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं झालं की माझं पत्रकार लोकच सांगले. मग त्यांचं हे झालं की त्यांचं पुरस्कार त्यांच्या मी बातम्या लावायचे पेपरला आले, त्यामुळे त्याचा ताप कमी झाला. मग ती मला पर्यावरण कामाला मदत करायला आले. ऍक्च्युली मी पुरस्कारासाठी कुठंच गेलो नाही, पण काही काही ठिकाणी मी पुरस्कार म्हणजे असं काय मग पत्रकारांनी शेवटी म्हणले तू पृथ्वी जर असं करणार तर शेवटी तुझं काम लोकांना धावणार कसं. मग माझा पत्रकार कदमाच्या हस्ते एक वेळा पुरस्कार दिला मला वृक्षमित्र म्हणून. परत बंटीपाटे साहेबांनी पण मला एक पुरस्कार दिला. परत नरके साहेबांच्या हस्ती माझा मोठा सत्कार. नरके साहेब सुद्धा आम्हाला यामध्ये थोडी वर्षाला थोडी मदत करतात. खरं पुरस्कार अनेक त्यात मला तुम्हाला आठवलं. नाही घेतले मानाचे पुरस्कार, तया उभा राहिले वृक्ष फार. आम्ही मानाचा पुरस्काराच्या मागं लागलोच नाही, आम्ही नुसतं झाड लावत गेलो. आमची झाड इतकी प्रचंड झाल्यात की आणि विनामोबदला, विनामोबदला. खरंच मनापासून धन्यवाद तुमचं. आमच्या गावात आलात त्याबद्दल आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खरंच धन्यवाद. तुमच्या ह्या वृक्षारोपणाच्यामुळे आम्हाला सुद्धा आणि चालना मिळेल करा काहीतरी नवीन वृक्ष लागवड करण्याची. चांग बोल बाळूबाबांच्या नावानं चांग. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आमच्या सबस्क्रायबरना जर झाड पाहिजे असेल तर काय करायचं, कसं मिळवायचं ते सांग. सबस्क्रायबरना झाडं मिळवायची म्हणल्यानंतर तिने माझ्याकडे यायची काही गरज नाही. गरज नाही बरं. पक्ष्याच्या विषयाने भरपूर झाडं उभं देतो. तुम्ही जरा असं घरात बाहेर पडला का नाही, गारीवर आंब्याची झाडं भरपूर असतात. वड पिंपळ झाडं, वड पिंपळ हुंबर, एखाद्या विशेष झाडाचं जर आता हे आता विशेष झाड म्हणजे झाड कुठंच मिळत. तुळस झाड कसं असते, ही झाडं आता आम्ही लावा लावली, आता ह्याचं तुम्हाला बऱ्या प्रमाणे येणार आहे. आम्ही तुम्हाला जसं जसं भेटेल तसं तसं तुम्हाला ती झाडं बी हे म्हणा किंवा झाड म्हणा मिळत जातील. पण हे झाड इतकं दुर्मिळ आहे की अगदी कणेरी मठात सुद्धा झाडाचा प्रचार केला, पण त्यांना सुद्धा एवढा जमला नाही. या झाडाचा प्रचार तिने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने करायचं ठरलं. तिने एक टीम वापरली, पण तिने म्हणजे मी हे काय माझी आत्मशक्ती सांगत नाही, बाळूमाचा एक आशीर्वाद मी जायला तिथे मला बाळूमाची लोक भेटली, मला मदत झाली, म्हणून आम्ही आतापर्यंतवर आलो. पण ही झाडं कशी दुर्मिळ आहेत आणि ही कुठली कलम आहे आणि लावताना सुद्धा व्यवस्थित लावते. मी बऱ्याच ठिकाणी लोकांना झाडं ती जगत नाहीत, मग अगदी लावताना त्याला व्यवस्थित लावायला आणि त्याची निगा राखायला निगा राखायला. आता ही झाडं मोठी झाली का नाही, आता तुम्ही जो प्रश्न विचारला, आता ही झाडं मोठी झाली, इथं शिवाजी मोरेचा कार्यक्रम मोठं होत्यात, तुमचं गुरुपौर्णिमेला कार्यक्रम मोठं होत्यात. परत तुम्हाला सांगतो इथं आपलं जनन लहोरांचे ते जनसुतारचे तुझा कार्यक्रम होत्या, त्या कार्यक्रमात मी इथं येतो ना, आणि तेवढी तुम्हाला बी वाटणार, तेवढी इथे बीज तयार झाल्या असणार भरपूर. आणि तुम्ही सुद्धा काय करा, तुमच्या पैपण्याने बी वाटा ना, बी पुढे ते पुढे गाठली द्यायचं, त्यांना सांगा तुळशी कुंडी तुम्ही घाला. आणि ह्या इथं जेवढ्यानंतर इथं सुद्धा बी झाड भरपूर उगवणार, रोपं तयार होणार, हिची रोपं भरपूर तयार होणार. धन्यवाद, चांगलं बळवंतच्या नावानं चांगलं. आपण आता आपल्या कामाला सुरुवात करू. ते आत कागद हे होत तुळशी झाड म्हणजे कस मला वापरायला पण बरं पडतंय. कापरासारखा वास होतो. कुठला वास सांगा, किती लावायचे? दोन लावाय की? दोन लावया, तुम्ही म्हणशील तर लावा. दोन लावा, इथे ते एक लावा आणि इथे एक लावा. लावा की कुठं, तुम्ही सांगाल तिथं लावा. काय दारासमोर लावा काय? अभेज काय काय प्रोग्राम? वृक्षारोपण सोय तुळस आहे. हा काढाय, झाड काढायचं नको, झाड काढायचं नको. हाय ते राहू दे, कोपऱ्यातच घ्यायचं.